नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होती बाबा, आज बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त रॅली आपल्याला अपेक्षित आहे आणि मार्केट जे आहे ते बुलिश असणार हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो त्यानुसार मार्केटनं आज रिॲक्शन दिलेले, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आज मार्केटनं एक्झॅक्ट काय केलं, मित्रांनो बँक निफ्टीमध्ये ताबडतोब अशी 2.22% रॅली आली आहे. निफ्टी कम्पॅरेटिव्हली मित्रांनो कमी रॅली केलेला आहे, तरी पण निफ्टीमध्ये देखील 0.63% रॅली आलेली आहे. मित्रांनो, सकाळी निफ्टीचं जर बघितलं ना, तुम्ही निफ्टी सकाळी ओपन झाला होता 17,539. निफ्टीने मित्रांनो हाय तयार केलाय 17,444 आणि आजचा मित्रांनो निफ्टीचा लो आहे 17,510. त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला ना, तर बँक निफ्टीमध्ये काय झालंय बघा. आज पहिल्यांदा हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, बँक निफ्टी सकाळी मुळात ओपन कुठे झाला, 36,946 ला ओपन झाला. आणि तिथून मित्रांनो बँक निफ्टीनं आज दिवसभरामध्ये 37,720 ची रॅली जी आहे ती नॉन स्टॉप हायर साईडला दिलेली आहे. बँक निफ्टीचा मित्रांनो सकाळचा लो आहे 36,907. ओके, तर ऑलमोस्ट बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला आज स्क्रीनवर दिसून आली. आणि मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा बँक निफ्टी इकडे ट्रेंड लाईन आहे किंवा इकडे मार्केटचा हायएस्ट क्लोजिंग जे आहे ते कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटने केलं होतं. ह्या लेवलला अजूनपर्यंत एकदाही मार्केट क्लोज झालेलं नव्हतं ग्रीनमध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे क्लोजिंग झाल्यामुळे आज बँक निफ्टीने एक जबरदस्त ब्रेकआउट जो आहे तो काय केलाय आपल्याला या ठिकाणी क्लिअरली इंडेक्स वरती दिलाय. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट तेच झालंय. निफ्टीमध्ये देखील काल एक लाईफ टाईम हाय क्लोजिंग झालं होतं आणि आज परत निफ्टीनं काय केलं, एक लाईफ टाईम हाय जो आहे तो तयार केलाय. मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक बघा हा व्हिडिओ मी काय सांगतोय, कारण का तुम्हाला जर मार्केटमध्ये शिकायचं असेल, स्टडी करायचं असेल आणि कन्सिस्टन्सी बेसिसवर जो प्रॉफिट कमवायचं असेल ना, तर ह्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटने नेमकं काय केलं होतं त्याचं रिफ्लेक्शन मित्रांनो नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते. मित्रांनो मी तुम्हाला बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायला सांगितली कालच्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं बाबा 36,900 सीए ऑप्शन जो आहे तो काय करा, तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. हा जर ऑप्शन तुम्ही बाय केला तर ह्याच्यामध्ये एक जबरदस्त प्रॉफिट जे आहे ते होण्याची शक्यता आहे आणि खूप लोकांनी मित्रांनो ह्याच्यामध्ये प्रॉफिट पण केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मी बँक निफ्टीसाठी पहिलं टार्गेट दिलं होतं 37,210 हे टार्गेट बँक निफ्टीनं प्रॉपर अचीव करून दिलं. त्यानंतर मित्रांनो 37,485 टार्गेट होतं, हे पण टार्गेट एकदम आयडियली आपलं अचीव झालं. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी जर समजा 37,522 ला जर होल्ड झाला तर बँक निफ्टी तुम्हाला जरूर 37,790 टार्गेट मी दिलं होतं. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, आजचा बँक निफ्टीचा जो हाय आहे ना तो काय आहे, बँक निफ्टीने आज मित्रांनो हाय तयार केलाय 37,720 चा लो जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टी मित्रांनो आपल्या टार्गेट पासून ऑलमोस्ट त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी 60-70 पॉईंट जो आहे तो लांब राहिलेला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट टार्गेट अचीव झाल्यामध्ये ते जमा आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये तर काल मी सेलचा कॉल मध्ये काय बोललो नव्हतो की बाबा सेल वगैरे करायचंय, जोपर्यंत 17,408 वर आहे तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय करायचंय निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायचे असं नाही होतं. आणि मित्रांनो आपला निफ्टीवरती जो बुलिश व्ह्यू होता हा कुठून होता बुलिश व्ह्यू, तर 17,530 वरून निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू होता. आणि मित्रांनो तुम्ही जर निफ्टीला बाय केलं असतं तर मित्रांनो निफ्टीनं तुम्हाला जे आज टार्गेट अचीव करून दिले, कुठला हायएस्ट निफ्टीचं टार्गेट आहे 17,644 आणि माझं टार्गेट होतं निफ्टीसाठी 17,655. मित्रांनो हे टार्गेट पण डॉट या ठिकाणी जर बघितलं तर 9 पॉईंट काय झालं या ठिकाणी मिस झालं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटनं तुम्हाला काय केलं इथं पूर्ण दोन्ही सेशनमध्ये मॉर्निंग आणि इव्हिनिंगच्या सेशनमध्ये जबरदस्त टार्गेट जे ते काय केलंय त्या ठिकाणी अचीव करून दिलंय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो ऑप्शनचा जो डेटा आहे, ऑप्शनचा जो डेटा जर बघितला सर्व, तर हा ऑप्शनचा डेटा आपल्याला एवढा जास्त क्लिअर उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी अवेलेबल नाही, कारण का आज मंथली वीकली एक्सपायरी असल्यामुळे ह्या वीकली एक्सपायरीचा डेटा तुम्हाला घेऊन चालणार नाही. मित्रांनो इथं जर टेक्निकल सेटअप जर बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टीनं मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्रेश ब्रेकआउट दिलेत आणि हे फ्रेश ब्रेकआउट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. फक्त त्यासाठी ग्लोबल सेंटिमेंट जो आहे तो पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट हीच कंडिशन आहे, हा पण ब्रेकआउट आपल्याला कंटिन्यू सस्टेन होणं अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या.
मित्रांनो, मग उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी जर आपल्याला कॉल घ्यायचं असेल तर कुठला कॉल घेतला पाहिजे? मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी तुम्हाला झिरोदा अपस्टॉक एलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याच्या मार्फत तुम्ही काय करा, त्या ठिकाणी आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं दररोज तुम्हाला बँक निफ्टीचे 2-3-4 कॉल जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लाईफ टाईम दिले जातील. त्याचबरोबर प्रीमियम सर्व्हिस देखील उपलब्ध आहे. तुम्ही प्रीमियम सर्व्हिसचा पण काय करू शकता, विचार करू शकता. त्यासाठी मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय केलंय, लिंक दिलेले, मोबाईल नंबर दिलाय व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आज जे आपण कॉल दिले होते त्यामध्ये देखील जबरदस्त प्रॉफिट झालाय. त्याचं काय जे काय प्रॉफिट लॉस असेल त्याचं स्क्रीनशॉट जे आहे ते आपला बाजार बुल नावाचा मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलवरती हे सगळं प्रॉफिटचे स्क्रीनशॉट वगैरे जे आहेत ते काय केले त्या ठिकाणी शेअर केलेत. एकदा या ठिकाणी काय करा, बघून घ्या. कारण का सकाळी जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडे सॉरी आपला स्क्रीनशॉट नाही, म्हणजे ऑलमोस्ट सर्रास लोक जे आहेत ते त्या ठिकाणी नेट प्रॉफिटमध्ये आहेत हे पहिल्यांदा लक्षात. काही लोकांना थोडं जास्त प्रॉफिट आहे, काही लोकांना कमी प्रॉफिट आहे, पण ॲनिन ऍव्हरेज जर बघितलं तर सर्रास लोक आपले नेट चांगलं प्रॉफिटमध्ये आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात. कोणता कॉल दिला होता, कुठून दिला होता, ते मी त्याचे पण स्क्रीनशॉट काय केली बाजार बुलला टाकलेत ते बघून घ्या. ओके, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी उद्या फ्रायडे आहे मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, उद्या फ्रायडे आहे आणि त्यानंतर शनिवार रविवारी मार्केट क्लोज असेल. आणि ऑलरेडी मित्रांनो बुधवारी आणि गुरुवारी मार्केटमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडायसेसमध्ये जबरदस्त रॅली दिसून आले. तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपल्याला मोठा ट्रेड अपेक्षित नाहीये किंवा मार्केट मोठी मुवमेंट देईल याची अपेक्षा तुम्ही त्या ठिकाणी गृहित धरू नका. मेबी हा ट्रेंड कंटिन्यू झाला तर मुवमेंट मिळू पण शकते मोठी, नाही असं नाही, पण आपल्याला इथं एक मोठी मुवमेंट उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी अपेक्षित नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, काय कारण का मार्केट कसं असतं माहिती का, कंटिन्यू 2-3 दिवस जर मोठी रॅली दिली तर मार्केट परत काही टाइमसाठी कन्सोलिडेट होतं किंवा मार्केट एका रेंजमध्ये अडकण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आपण मार्केटवरती उद्याचा व्ह्यू जरी बुलिश असला तरी त्या ठिकाणी बुलिश व्ह्यू ठेवत असताना बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी जी आहे ती ठेवायची आहे. एक मोठी रॅली उद्याला आपल्याला अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण कसं असतं 2 दिवस मार्केटनं जर मोठी रॅली दिली असेल तर तिसऱ्या दिवशी मोस्ट ऑफ टाइम मार्केट काय करतं, कन्सोलिडेट होतं किंवा एका रेंजमध्ये अडकून राहतं. मित्रांनो उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचं असेल, कॉल साईडला बुलिश पोझिशन घ्यायचं असेल, तर मित्रांनो बँक निफ्टी उद्या थोडा चॅलेंज असणार आहे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पोझिशन घेण्यासाठी. कारण का बँक निफ्टी उद्या 37,815 वरून आपण बाय करू शकतो त्याला, पण बाय केलं तर लगेच मित्रांनो पुढे 38,000 कॉल राइटर उभा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी बाय अबव 37,815 वरून काय करायचं, बँक निफ्टी बाय करायचंय. मित्रांनो ऑलरेडी मी काय सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी मार्केटचं जर स्टडी केला तर मार्केटमध्ये मित्रांनो हा खूप मोठा टफ रेजिस्टन्स असणार आहे कुठला, 38,000. कारण का 38,000 कॉल रायटर जो आहे तो त्या ठिकाणी उभा आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात. कॉल रायटर म्हणजे त्याला कॉल सेलर असंही त्याला म्हटलं जातं किंवा ऑप्शन रायटर ऑप्शन सेलर असंही त्याला म्हटलं तर खूप मोठा ओपन इंटरेस्ट अजून पण त्या ठिकाणी होल्ड आहे. त्यामुळे मार्केट ही रेंज उद्या क्रॉस करेल असं वाटत नाही, पण समजा इनकेस जर हा कॉल रायटर पाठीमागे सरकला तर तिथे एक मोठी रॅली जी आहे ती आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकते. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ते पहिलं टार्गेट खूप मोठं असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात. 37,940 आसपास तुम्हाला टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी भेटेल. त्यानंतर मित्रांनो 38,030 जर बँक निफ्टी होल्ड झाला या ठिकाणी तर मात्र मित्रांनो बँक निफ्टी 38,260 पर्यंत काय करू शकतो जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो 38,480 पर्यंत देखील बँक निफ्टी काय करू शकतो हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाऊ शकतो हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीवरती बेरिश पोझिशन घ्यायची असेल, शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल, तर ही पोझिशन तुमची कुठून बनेल, तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 37,427 खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा नाही. बँक निफ्टी सेल बिलो 37,460 खाली बँक निफ्टी जर ट्रॅव्हल करायला सुरू झालं तर तिथे थोडीफार मोमेंटम जो आहे तो काय करू शकतो तुम्हाला एक डाऊन साईडला जनरेट होताना दिसू शकतो. 37,427 बँक निफ्टी जर ह्याच्या खाली होल्ड राहत असेल थांबत असेल तर जरूर तुम्ही बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू त्या ठिकाणी काही टाइमसाठी कन्सिडर करू शकता. पण मित्रांनो बँक निफ्टी उद्या कुठल्याही परिस्थितीत 37,000 खाली जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का 37,000 असेल, 37,500 असेल, 37,400 असेल, 300 ह्या सर्व स्ट्राईक प्राईसला आज फ्रेश पुट रायटिंग जे आहे ते होताना त्या ठिकाणी स्क्रीनवरती क्लिअरली आपल्याला दिसून आले. त्यामुळे मित्रांनो इथं डाऊन साईडला जर टार्गेट घ्यायचं असेल
37,210 हे पहिलं टार्गेट असेल आणि त्यानंतर 37,040 टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल. म्हणजे क्लिअरली आपल्याला बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे पहिल्यांदा लक्षात घेऊ. म्हणजे मित्रांनो उद्या बँक निफ्टी आजच्या क्लोज प्राइस पासून ऑलमोस्ट 300-400 पॉईंट जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला बेरिश व्ह्यू कुठल्याही परिस्थितीत बँक निफ्टीवरती ठेवायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो मग निफ्टीमध्ये उद्या काय कंडिशन आहे तर निफ्टीमध्ये देखील हीच कंडिशन आहे. मित्रांनो निफ्टी हा जो इंडायसिस आहे ना ह्या इंडायसिसला हायर साईडला वळून आणण्याचं काम जे आहे ते आज बँक निफ्टीने केलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो HDFC बँक असेल, SBI असेल किंवा इंडसइंड बँक असेल किंवा बाकीचे जे बँकिंग स्टॉक आहेत ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा स्ट्रेंथ तयार झाले फ्युचरमध्ये ही स्ट्रेंथ खूप लांब पर्यंत मार्केटला काय करू शकते घेऊन जाऊ शकते. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी त्याच्या लाईफ टाईम हाय पासून प्रचंड वरती आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टी खूप जास्त काय त्या ठिकाणी अंडर परफॉर्म्स आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर बँक निफ्टीचा प्रिव्हियस लाईफ टाईम हाय जो आहे तो कुठं आहे तर मित्रांनो बँक निफ्टीचा प्रिव्हियस लाईफ टाईम हाय जो आहे तो 37,708 आसपास काहीतरी आहे. आणि आजचा मित्रांनो बँक निफ्टीने जो हाय तयार केलाय तो 37,717 म्हणजे आज पहिल्यांदा मित्रांनो बँक निफ्टी हा इंडायसिसने एक लाईफ टाईम हायला टच करायचा प्रयत्न केलाय पण त्याच्यावरती क्लोजिंग दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो बँक निफ्टीनं जर समजा ह्या रेंजच्या आता ऑलरेडी क्लोजिंग बेसिसवर जर बघितलं तर लाईफ टाईम हायच्या वरती बँक निफ्टीचं क्लोजिंग आहे. म्हणजे 37,682 वरती आजपर्यंत बँक निफ्टीनं कधीही क्लोजिंग दिलेलं नाही. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आज बँक निफ्टीनं क्लोजिंग दिले. आणि तसंच जर तुम्ही निफ्टीशी तुलना केलं मित्रांनो निफ्टीचा जो पाठीमागचा लाईफ टाईम हाय होता COVID-19 नंतरचा त्याच्यापासून निफ्टी प्रचंड वरती गेलाय पण बँक निफ्टी तेवढा वरती गेलेला नाही. म्हणजे ऍक्च्युली निफ्टीशी कम्पॅरिझन करता बँक निफ्टी मित्रांनो ऍक्च्युली सध्या 42,000 वरती असायला पाहिजे होता. काय म्हणतोय मी 42,000 वरती बँक निफ्टी असायला पाहिजे पण अजूनपर्यंत बँक निफ्टी खूप लांब आहे. म्हणजे याचा अर्थ काय बँक निफ्टीमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 4,000-5,000 पॉईंटची रॅली जी आहे ती अजून ड्यू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ही रॅली मित्रांनो 2-3-4 दिवसात तुम्हाला नाही भेटणार. ही रॅली तुम्हाला पॉज घेत काय होईल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ही रॅली येणाऱ्या कालखंडामध्ये क्लिअरली व्हिजिबल दिसेल. मित्रांनो तुमचा जो पोर्टफोलिओ असेल तर त्या पोर्टफोलिओमध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग केलं तरी पण चालेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्टॉक स्पेसिफिक प्रॉफिट बुकिंग करून फ्रेश एंट्री जरी घेतल्या तरी चालतील. मार्केटमध्ये करेक्शन येण्याची शक्यता आहे पण हे करेक्शन मोठं असणार नाही 3-4% वरती करेक्शन येणार नाही हे पण काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर तुम्हाला निफ्टीवरती ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीचा ट्रेड आपला कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो ह्याचा काय करू इथं आपण पहिल्यांदा विचार करू. मी डे कॅन्डलवर निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय करतो या ठिकाणी प्लॉट करतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर उद्या निफ्टी आपल्याला बाय करायचं आहे. निफ्टी उद्या कुठून बाय करायचं आहे तर मित्रांनो निफ्टी साधारणतः आपल्याला उद्या 16,660 वरून बाय करायचं आहे. निफ्टी बाय अबाव 17,660 वरून निफ्टी बाय करा. मित्रांनो 17,690 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,710 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,748 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 17,777 टार्गेट जे आहे ते काय करू शकतो तुम्हाला उद्या इझिली बँक निफ्टीमध्ये उद्या स्क्रीनवरती दिसू शकतं हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो ऑप्शनचं जर सेटअप निफ्टीचं जर बघितलं ना तर मित्रांनो निफ्टीमध्ये खूप महत्वाचे एक लेवल आहे. काय लेवल आहे तर मित्रांनो 17,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे ह्या स्ट्राईक प्राइसला आणि 17,400 या स्ट्राईक प्राइसला खूप जास्त पुट रायटिंग झालेला आहे. म्हणजे ह्या दोन लेवल जे आहेत 17,400 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो तुम्हाला लॉंग साईडला काय करायचं कन्वर्ट करायचं किंवा पोझिशन घ्यायचं हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला निफ्टीमध्ये देखील उद्या काय करावी लागेल त्या ठिकाणी वापरावं लागेल. आणि जोपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो उद्याच्या सॉरी निफ्टी हा इंडेक्स जोपर्यंत या ठिकाणी 17,500 वरती आहे तोपर्यंत पूर्ण व्यू बुलिश असेल आपला. आणि समजा 17,500 खाली जर निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तिथं 60-70-80-90-100 पॉईंटचं पण करेक्शन जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नाकारता येत नाही. पण मित्रांनो मेनली जर बघायचं झालं तर आपल्याला बँक निफ्टी असू द्या निफ्टी ह्या दोन्ही इंडायसेसवर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.